काश्मीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 4 किलो वजनाचा गांजा व इतर साहित्य असे जवळपास 1 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांच्यावर अजून गुन्हे दाखल आहेत का याबाबत पोलीस तपास करण्यासाठी पथक पाठवण्यात आले आहे. दोन्ही आरोपी सुरत येथील असून बॅगेत गांजा विक्रीसाठी घेऊन ते मीरा रोड येथे आले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यांच्यावर काश्मीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणालाही अशा प्रकारचे चुकीचे काम होत असल्याचे दिसल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा व त्याची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहन पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी केले आहे. पारस चावडा आणि पुष्पक चव्हाण दोघंही सुरतचे आहे. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे त्यांच्या बॅगमध्ये प्रत्येकी 2-2 किलो गांजा आणि इतर साहित्य मिळून आलेले असा साधारणतः 1 लाख रुपयाचा मुद्देमाल जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे. अंमली पदार्थाबाबत माझं जनतेला, तरुण पिढीला, सर्वांनाच आवाहन आहे की कुठली माहिती जर मिळाली तर ही माहिती तात्काळ आपण पोलिसांना कळवा, नजीकच्या पोलीस स्टेशनला कळवा किंवा डायल 112 नंबरवर आपण कॉल करून माहिती दिली तरी आम्ही त्यावर कारवाई करू. आपलं नाव आणि सर्व गोष्टी ज्या आहेत त्या गोपनीय ठेवण्यात येतील. ड्रग्ज फ्री मीरा भाईंदर करणं गरजेचं आहे, कारण याच्यामुळे पूर्ण पिढी जी आहे, तरुण पिढी बर्बाद होत असते. तर याच्याविरुद्ध आपण सतर्क राहिलं पाहिजे आणि माहिती तात्काळ पोलिसांना दिली पाहिजे.